पाचोरा तालुक्यातील शिंदाड तालुका पाचोरा येथे गोडगाव तालुका भडगाव येथील कुमारी कल्याणी हिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ शिंदाड येथे एक दिवसीय बंद पाळण्यात आलाय. मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं असून गोडगाव येथे झालेल्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, सदर गुन्हा जलद गतीने न्यायालयामध्ये चालवावा असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी संपूर्ण गावातून मूक मोर्चा काढण्यात आलाय. तसे संपूर्ण व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद करून निषेध व्यक्त केलाय. यावेळी गावातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या शाळेतील बहीण आणि भावांनो, मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते, आज कल्याणीवर हा अत्याचार झाला, काल तुमच्या बहिणीवर होणार आहे. म्हणून या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. याला फाशीच नाही झाली पाहिजे, त्याचे एक नस कापून कापून त्याच्या हातात द्या. उद्या ही आहे, उद्या तुमची बहीण असणार, आज ही आहे, उद्या तुमची बहीण असणार आहे. आज 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय, उद्या 9 महिन्याच्या मुलीवर अत्याचार होऊ शकतो. आज गोंडगाव मध्ये झाले, उद्या शिंदाड मध्ये होऊ शकते. म्हणून तुम्हाला सांगते माझ्या बांधवांना, तरुण बांधवांना, मुलींकडे वाईट नजर ठेवू नका. तुम्ही ठेवणार नाही ही सगळ्यांना अपेक्षा आहे तुमच्याकडून, पण सांगते ठेवू नका. कारण आज ती आहे, उद्या आपली बहीण असणार आहे. आणि उद्या अशी असा मोर्चा काढायचा आपल्या गावामध्ये वेळ यायला नको. आपल्या गावातच नाही तर पूर्ण देशामध्येही वेळ यायला नको की असा आपल्याला मोर्चा काढावा लागणार आहे. मी जास्त बोलणार नाही, मी फक्त एवढंच बोलते. आणि फक्त या घटनेला होऊन 20 दिवस झाले, अजून नराधमाला काहीच झालेलं नाहीये. एखादी आमदाराची मुलगी असते, एवढा वेळ लागला नसता. ही गरीबाची मुलगी आहे म्हणून तिला एवढा वेळ लागतोय. तर याला लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे, एवढंच बोलेन आणि माझे शब्द संपवते. भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा.